नमस्कार मन मराठीवरती मनापासून स्वागत सहावीच्या बालभारतीतील कविता मोऱ्याची बल्लारी कवी सोपानदेव नथुजी चौधरी जन्म एकोणीसशे सात मृत्यू एकोणीसशे त्र्याऐंशी अनुपमा सोपानदेवी इत्यादी कविता संग्रह ग्रामीण वातावरणातले अनेक प्रसंग त्यांनी आपल्या अनेक कवितातून रंगवले आहेत त्यांनी काही कविता अहिराणी बोलीत लिहिल्या ले आहेत घरच्या काही गोऱ्यांवर शेतकऱ्याचे आपल्या लहान मुला इतकेच प्रेम असते या कवितेत एक शेतकरी आपल्या मोऱ्या नावाच्या गोऱ्याचे कसे कौतुक करीत आहे ते पहा माझ्या मोऱ्याची काय सांगू बल्लारी माझ्या मोऱ्याची काय सांगू बल्लारी घरच्या गायचा पहिला गोरा याचा मायसारखा चेहरा शिंगायची बी तशीच तरा डोळे भरिसन पहाय जरा थाट सरदारी माझ्या मोऱ्याची काय सांगू बल्हारी आता शिक गेलसाली नाथला दोन रोज कहनाले झोपला गाडीला चटकन तयार झाला असा गुणी हा लाल मि आला भारी माझ्या मोऱ्याची काय सांगू बल्हारी कामामध्ये तर हा अवकाई पयाचे बाबे लई आगीन गाडीले बदणार नाही तरहास याची समधी दुडकी मारी माझ्या मोर्याची काय सांगू बल्लारी धन्यासाठी तर काहीच तुटे येता माही कुठे चटकन आंधी मोऱ्या उठे भोवती पाहतो आठे तठे कान टवकारी माझ्या मोर्याची काय सांगू बल्लारी हंबा दे ललकारी दररोज माले जाग करी म्हणे करीसन घ्या निहारी चला हो मालक शेतावरी राम पहारी माझ्या मोर्याची काय सांगू बल्लारी धन्यवाद